राज्यात एकच असं कुटुंब उरले ज्यात भांडण नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात केलंय. माध्यमांनी आमच्यात कितीही भांडण लावण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते यात कदापि यशस्वी होणार नाहीत, असंही सुप्रिया म्हणाल्या. आपलं दिल्लीत उत्तम चाललंय, कामाचा चांगला परफॉर्मन्स असल्यानं लोकसभेवर जाण्यासाठी पुन्हा तिकिटासाठी इच्छुक आहोत असं सांगत राज्यात परत येण्यास आपण इच्छुक नाही, अजितदादांना दिल्लीत करमत नाही आणि आपल्याला मुंबईत करमत नाही, असंही सुप्रिया म्हणाल्या. चोपड्यात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केलंय. महिला तसंच युवतींशी संवाद साधण्यासाठी खासदार सुळे या 3 दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आणि राज्यापुढे कधीच आमच्यामध्ये येणार नाही, पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, या राज्यात एकच कुटुंब राहिले ज्याच्यात भांडण नाही, आणि त्या पत्रकारांनी किती लावायचा प्रयत्न केला आणि त्याच्यात यशस्वी होणार नाही. पॉईंट नंबर 2. पॉईंट नंबर 3, ज्याला तुम्ही आता पॉलिटिकल आहात त्याच्यामुळे एवढं तुम्हाला सिविक समजतं की जर मी पक्षाकडे 2 दिवसापूर्वी लोकसभेला तिकीट मागितलंय, पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, डेटा सांगतो, मी म्हणत नाही आहे, डेटा सांगतो की आय एम अ हाय परफॉर्मिंग एमपी, असं डेटा सांगतो, मी स्वतः कप म्हणत नाही आहे. आता एवढं सगळं चांगलं माझं दिल्लीत चालत असताना मी कशाला विधानसभेचं तिकीट मिळेल? दादाला दिल्लीत करमत नाही आणि मला मुंबईत करमत नाही, तर जिथे करमतात तिथेच आम्ही करणार ना. आणि एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे, आता तुम्ही जर्नलिस्ट आहात, तुम्हाला आर्किटेक्ट केलं तर तुम्ही चांगलं काम कराल का? तसं आर्किटेक्टला सांगितलं तू आज पत्रकार हो तर तो होईल का? सिम्पल एज दॅट. पक्षानी विश्वासाच्या नात्याने मला दिल्लीला पाठवलंय, दिल्लीचं काम मी बघते, महाराष्ट्राचं काम दादा बघतो. उलट तुम्हाला आनंद वाटला पाहिजे की डिव्हिजन ऑफ लेबर इज अ गुड टीम अँड इज अ हाय परफॉर्मिंग टीम.